मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटलाचं मूळ गाव असलेल्या माथुरीमध्ये जे आहे ते ओबीसी समाज बांधवांच्या रॅलीवरती दगडफेक केल्याची जी आहे ती बातमी समोर आलेली आहे. एकंदरीत घटनास्थळावरती आहे मी स्वतः. पोलीस अधीक्षक जे आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे. पोलिसांचं जे आहे ते या संपूर्ण घटनेवरती कडेकोट बंदोबस्त आहे आणि नजर आहे. माझ्यासोबत स्वतः बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत. सर काय सांगाल एकंदरीत त्या ठिकाणी दगडफेक झाली अशी कधी बातमी आहे, नेमकी घटना काय घडलेली आहे, काय एकंदरीत परिस्थिती आहे? हा एक घटना घडलेली होती. या दोन समाजामध्ये वाद झालेला होता, परंतु आता परिस्थिती एकदम शांत आहे. आपला बंदोबस्त या ठिकाणी डिप्लॉय झालेला आहे आणि गावामध्ये पूर्णपणे शांत आहे. कुठल्याही अपवांवर कोणी विश्वास ठेवू नये असे माझं सगळ्यांना आवाहन आहे. सर एकंदरीत या ठिकाणी पोलीस फोर्स किती आहे, वरिष्ठ अधिकारी किती असणार आहेत आणि एकंदरीत त्या ठिकाणावरून जे आहे ते संपूर्ण तुम्ही आढावा घेता, तुम्ही स्वतः इथे दाखल झालेला आहेत, एकंदरीत काय परिस्थिती आहे, कशी एकंदरीत नियंत्रणात आणलेली आहे? परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे आणि या ठिकाणी आपले SRPF जवान, RCP प्लाटून, माझ्यासह DYSP ॲडिशनल SP सर्व इथं आहेत. फोर्स पुष्कळ आहे त्यामुळे काही अडचण नाही आहे आणि संपूर्ण स्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं माझं सगळ्यांना आवाहन. मराठा समाज आणि ओबीसी समाज बांधवांना तुम्ही पोलीस म्हणून काय आवाहन कराल आणि एकंदरीत का तुमच्या संदर्भात पोलीस देखील कसं आहे, एकंदरीत तुम्ही संपूर्ण ही परिस्थिती नियंत्रणात आणणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आव्हान काय असणार आहे दोन्ही समाजाला? माझं एवढंच आवाहन आहे की बीड जिल्ह्यातल्या सर्व आता जे काही दिवसापासून जाती वातावरण आहे ते वातावरण निवळण्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. कुठे 4-2 मुलं काहीतरी करतात म्हणून त्याच्यावर लॉ अँड ऑर्डर इश्यू निर्माण होतोय. या ठिकाणी माथुरीतही तसंच घडलेलं. 3 लोकांनी, 4-5 लोकांनी, 4-5 लोकांनी फक्त या इथं गोंधळ केलेला त्यामुळे वातावरण निर्माण झालं होतं, परंतु आता पूर्ण शांतता आहे. नक्कीच म्हणजे पोलीस अधीक्षक कोणीही सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम करू नये किंवा कायदा हातात घेऊ नये अशी कुठलीही घटना घडलेली नाही. ते थोड्याफार लोकांनी जे आहे ते समाजकंटकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अशी घटना घडलेली नाही आणि कायदा देखील हातात घेऊ नये असं देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे. मुंबई तक्षट, योगेश काशी, बीड, माथुरी.